आता शाकाहारीची भाजी आहे ती आपण कढईमध्येच बनवतो, कारण क्वांटिटी जास्त आहे, फ्रायपॅनमध्ये बनवायला नको आहे. त्याच्यामध्ये त्याला लागणारं जे बटर, खवा, चटणी वगैरे आहे ते सर्व टाकलं. पापड ताटात ठेवल्यात, प्लेटमध्ये ते चपात्या लावू सगळ्या. आपली ताटं तयार झालेत. शाकाहारी थाळीला जी डाळ दिली होती ती संपली. आता आपण बॉईल करून ठेवली होती, ते परत बनवून देतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. 9:59 झाले आता. आता मी आलो आहे हॉटेलमध्ये, कारण आपल्याकडे एक सकाळची ऑर्डर आहे. 11:30 येतील, 10:30 त्यांनी टायमिंग सांगितलं जेवणाची, पण शक्यता आहे की 11 येऊ शकतात. ते शाकाहारी आहेत तर त्याच्यामुळे जेवणाला आम्ही आता लगेच सुरुवात करतोय. डाळ आणि साधी भाजी बनवायची आहे, बाकी आपल्या ग्रेव्ही तयार आहे. ती आपण काजू आणि पनीरची भाजी देणार आहोत. डाळ पण बॉईल केली आहे आणि भाजीला पण आज फ्लावरची भाजी आहे, ती आता तयार करायचं चालू आहे. उशीर झाला आहे बरासा आम्ही इथं हॉटेलमध्ये येऊन, अर्धा पाऊण तास झालेला आहे. बाकी त्यांची शाकाहारी साठ आहेत, नॉनव्हेजचं काही नाही, त्यामुळे नॉनव्हेजचं आम्ही काही जेवणाला तर आत्ता सुरुवात करणार नाही आहोत. फक्त शाकाहारी त्यांची ताटं आहेत. आता 6-7 ताटं त्यांनी सांगितलेत, पण मे बी 10-12 होऊ शकतात. तर आपण 4 असू दे, 5 असू दे, आपल्याला जर ऑर्डर मिळाली सकाळी तरी आपण लगेच येतो. 1-5 मिनिटावरती आमचं घर असल्या कारणाने घरी बसण्यापेक्षा येते होऊन ती ऑर्डर कम्प्लीट केलेली कधी पण चांगलं. तर आत्ता आपण जेवणाला सुरुवात करूया शाकाहारीच्या, त्याच्यानंतर ते आल्यानंतर मग आपण त्यांना सर्व करू जेवण. आता साफसफाई वगैरे बाकी आहे, जेवण बऱ्यापैकी आवरलं आहे, फक्त भाजी राहिली आहे त्यांची साधी भाजी. आता ते बाहेरचं सगळं सेटअप वगैरे आवरून घेतो. आज स्टाफ वगैरे कोणी नाही आहे, आम्ही दोघंच आहेत, मी आणि माझी वाईफ, आम्ही दोघंच हँडल करतो आहे. आणि जी काही ऑर्डर आहे ते आमचे गाववालेच आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. ते ज्यावेळी निघायचं त्यावेळेला फोन करतो बोलल्यात. बाकी आता चला सुरुवात करूया जेवणाला. आता आपण चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, कारण यांच्या ताटाला आहेत आपल्या चपात्या आहेत, सकाळी तंदूर नाही पेटवू शकत, त्याच्यामुळे त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला चपात्या पेटतात. आता ठीक आहे, तर चपातीचं मळून ठेवलं आहे, तंदूर काय आता पेटवणार नाही, संध्याकाळीच पेटवणार आहे. असं शिजवणार आहोत. आपण जो राईस बनवतो तो बैठा राईस आहे, उकडी राईस नसतो हॉटेलमध्ये. आता हे याच्यामध्ये पाणी पहिला गरम करून घेणार आहोत. हे 4 ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकलं आहे, आता हे गरम करूयात. हे 4 ग्लास पाणी जे आपण घेतलं याच्यामध्ये, आता राईस आपण जो वापरतो तो आपण टाकणार आहोत 2 ग्लास बरोबर राईस. पाण्याला उकळी आल्यानंतर राईस लगेच टाकणार, थोडासा हलवल्यानंतर मग नंतरची प्रोसेस करूया. की आता आपण राईसला पाणी ठेवलं ते उकळी आलं आहे. आता तुम्ही म्हणाल राईस का दाखवतो आहे, कारण आपण मी आता बॅचलरमध्ये राहत होतो, मला पण राईस बनवता येत नव्हता त्यावेळेला. असे बरेच मंडळी आहे ज्यांना राईस बनवता येत नाही, आणि हा राईस एकदम सोपा आहे, लागत नाही काय नाही, याला पैठा राईस म्हणतो. आता पाणी उकळल्यानंतर आपण 2 ग्लास जो राईस घेतला आहे, आता याच्यामध्ये आपण जे पाणी उकळतं याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं आहे. तेल कशासाठी, तर राईस आपला थोडा खिला खिला होतोय त्याच्यासाठी. आता जो आपण 2 ग्लास राईस घेतलाय तो याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हा राईस आपण ज्यावेळी टाकणार आहे धुवून घ्यायचा तो, आणि मग याच्यामध्ये टाकायचा. आता याला एक उकळी येऊ द्यायची, आणि त्याच्यानंतर मंद आचेवरती आपण तवा ठेवणार आहोत. भाकरीचा तवा असतोय, आणि त्याच्यावरती हे भांडं झाकून ठेवायचं तव्यावरती, आणि गॅस खूप बारीक करायचा. राईस 1-2 वेळा बघावा लागेल, राईस ऑटोमॅटिकली तुमचा शिजतो आणि छानपैकी बनतो. तर ह्या राईसला आपल्याला उकळी आले, आता याच्यामध्ये आपण तवा ठेवणार गॅस, आणि याच्यावरती आपण परत भांडं ठेवायचं आहे. गॅस कमी ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही आहे. हा एवढा मिडियम बस झाला, याच्यावरती झाकण ठेवायचं. आणि आधीमध्ये तुम्हाला फक्त चेक करायचं आहे, बाकी राईस आपला शिजतो व्यवस्थित. मित्रांनो, आपण जो राईस ठेवला होता तो शिजलेला आहे. हा राईस अशा प्रकारे शिजतो. बऱ्याच हॉटेलमध्ये उकडी राईस बनवतात, आपण जो बनवतो बैठा राईस बनवतो, कारण जे प्रोटीन वगैरे आहेत राईसचे ते तसेच राहावे त्याच्यामध्ये, आणि खायला पण छान लागतो हा राईस उकडी राईसपेक्षा. हा या या हा
आपल्याला आता फोन आला होता तो जे आपलं बुकिंग आहे आजचं शाकाहारी ताटांचं त्यांचा फोन आला होता. त्यांच्यातही आपली जी काजू आणि पनीरची भाजी आपण देतो त्याची ग्रेव्ही बनवायला सुरू आहे. बाकी सर्व जेवण झालं आहे, चपाती राईस सकट पूर्ण जेवण झालेलं आहे त्यांचं. ते येतोपर्यंत ही ग्रेव्ही पण तयार होते, भाजी तयार होते. ते आल्यानंतर लगेच आपण ताटं लावायला सुरुवात करणार आहोत त्यांची. तर आपण आता भाजीसाठी लागणारे सर्व आयटम याच्यामध्ये टाकले आहेत. पनीर का म्हणजे खवा वगैरे, बटर, कस्तुरी मेथी, चटणी, मीठ वगैरे, साखर वगैरे सर्व. आणि आता आपण जी आपण तयार केली मग अशी ग्रेव्ही, ती ग्रेव्ही याच्यामध्ये टाकतो आहे. साधी भाजी आपण मटर मसाला तयार केला आहे कारण त्यांना फ्लावरची भाजी नको झाली. फ्लावर बनवायचा पहिला प्लॅन केला होता पण नंतर त्यांचा फोन आला भाजीमध्ये काय देणार आहात, तर त्यांना सांगितलं होतं फ्लावरमध्ये आहे आपल्याकडं, तर ते नको बोलत आहेत. त्यांच्यातले दोघेजण खात नाहीत फ्लावर. मग आपल्याकडं मटर अवेलेबल होतं तर त्यांना तो ऑप्शन दिला. ते म्हणाले ठीक आहे मटर मसाला चालेल आम्हाला, पण फ्लावरमध्ये देऊ नका. मग आता ती भाजी राहणार आहे फ्लावरची, आणखीन ही आपली एक काजू मसाला राहणार आहे, आणखीन एक पनीर मसाला राहणार आहे. मी त्यांना आपण जो परवा तोफू आणला होता तो पण सजेस्ट केला, पण तोफू हा कन्सेप्ट बऱ्याच लोकांना इथे माहिती नाही त्यामुळे ते नको म्हणाले. कारण 12:16 झाले आपल्याकडे जी बुकिंग होती त्यांचा फोन आला होता. ती 8 जण आहेत फायनल ऑर्डर त्यांची 8 जण. 6 जण सांगित होती, आज 2 जण वाढलेत होता ते येत आहेत. आता आपण त्यांच्यासाठी साधी भाजी जी होती ती फ्लावरची बनवत होतो, पण त्यांचा मगाशी फोन आला त्यांना फ्लावरची भाजी नको आहे, त्याबद्दल दुसरी कुठली पण द्या बोलत. तर आपल्याकडं मटर अवेलेबल होतं वटाणे हिरवं. मग आता मटर मसाला बनवला आहे त्यांच्या थाळीसाठी 8 जणांच्या. बाकी चपात्या वगैरे झालेल्या आहेत, जेवण पण झालं आहे पूर्ण. शाकाहारी पांढरा असा फोडणी मारायचा आहे, बाकी मसाला वगैरे पण झाला आहे त्याचं. येतील 1-10 मिनिटामध्ये, त्याच्यानंतर आपण त्यांना मग जेवण सर्व करूया. ते शाकाहारी ताटं त्यांची पूर्ण भरून झालेत, भाजी वगैरे सर्व लावले. आपण ताटं ठेवल्यात प्लेटमध्ये त्या चपात्या लावू सगळ्या. आपली ताटं तयार झालेत. शाकाहारी ताटाला जी डाळ दिली होती ती आपल्याकडं आता अवेलेबल नाही, संपली होती. त्यांना अजून हवी आहे तर आपण डाळ बॉईल करून ठेवली होती, तयारी करून ठेवली होती, त्यामुळे आता ती लगेच डाळ शिजवली म्हणजे डाळ फोडणी मारले. ही आपली तयार झाली ती आता देऊन येऊया त्यांना. म्हणजे आपल्याकडे ज्या शाकाहारीचं बुकिंग होतं ते आपल्या गावातलेच होते, त्याच्यात बरेचसे बाहेरचे आजूबाजूचे होते. ते आज पहिल्यांदाच त्यांनी बऱ्यापैकी लोकांनी त्यातले व्हिजिट केले होते. जेवण आवडलं त्यांना, जाताना सांगून गेले की जेवण खूप छान होतं म्हणून. चांगली गोष्ट आहे, तसं पण आपल्याला थोडीशी पब्लिसिटी पाहिजेच आहे. बाकी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलं होतं थाळीविषयी, जी एका हॉटेलवाल्यांनी चालू केली होती, 1 get 1 थाळी, जी त्यांनी ऑफर लावली होती 15 दिवसासाठी हॉटेलचं प्रमोशन करण्यासंदर्भात. त्याच्यावरती बरेचशा कॉमेंट आल्या, बऱ्याच लोकांनी काही सुचवलं आहे आणि बऱ्याच लोकांनी अजून काही थाळ्या सुचवल्यात. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे या अशा हॉटेल रिलेटेड तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो, कारण तुमच्याकडून बऱ्याच लोकांचे असे प्रतिसाद येतात किंवा असे रिप्लाय येतात की ते माझ्यासाठी फायदेशीर पण ठरतात. त्यामध्ये बऱ्याच मंडळींनी आपल्याला वेगळ्या वेगळ्या थाळ्या चालू केल्या की जसे थोडंसं प्राईज वाढवा आणि अनलिमिटेड थाळी चालू करा, किंवा अजून काही ऑफर ठेवता येईल का बघा, किंवा ह्या थाळीमध्ये असे असे आयटम ठेवा दुसरे आणि ह्या प्राईजमध्ये ठेवा. बाकी एक आपले सबस्क्रायबर आहे, त्याने आमरस थाळीविषयी पण सांगितलं आहे मला, आमरस थाळी ठेवू शकता तुम्ही. तर आमरस थाळी पण ही असे सजेशन आता सिजनेबल होऊ शकते, आमरस थाळी सिजनेबल होऊ शकते. आणि मला वाटत नाही ह्या भागामध्ये आमरस थाळी कोणी देत आहे, म्हणजे मागच्या वर्षी तरी कोणी दिली नव्हती, ह्या वर्षी कोण देत आहे नाही देत आहे माहिती नाही. पण असे काहीतरी युनिक थाळ्या जे पुण्यामध्ये मिळतात किंवा तुमच्या भागामध्ये मिळतात तसे तुम्ही सजेस्ट करू शकता मला, जेणेकरून या सीझनमध्ये काहीतरी स्पेशल थाळ्या आपण चालू करू शकू. आणखीन आता रेनी सीझन येतोय, 1-2 महिन्यानंतर परत आपला पावसाळा आल्यानंतर थोडासा सीझन म्हणजे हॉटेलचा सीझन थोडासा स्लॅक जातो, ग्राहक थोडे कमी होतात त्या वेळेला. त्या सीझनला आपण जसे की तुम्ही म्हणताय थोडीशी प्राईस वाढवून अनलिमिटेड थाळी चालू करा, किंवा अजून काही तुमचे सजेशन असतील किंवा अजून काही बेटर ऑफर आपण देऊ शकतो का, तर तुम्ही जेवढं तुमच्या भागामध्ये काही एखादी ऑफर चालू आहे तिला प्रतिसाद ग्राहकांचा छान मिळतोय आणि त्याची व्हॅल्यू म्हणा किंवा त्याची किंमत थाळीची ती हॉटेल मालकाला परवडते, अशा एखाद्या थाळ्या तुम्हाला जे तुमच्या माहितीत असेल त्या तुम्ही मला आवर्जून सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये काय ऑफर ठेवता येतील, थोडासा बिझनेस चांगला रन व्हावा याच्यासाठी त्या संदर्भात आपण विचार करू शकतो. बाकी जो आमरस थाळी वगैरे असा कन्सेप्ट मला तो त्यांचं जे कमेंट होतं ती आवडली. त्या आमरस थाळीमध्ये तुमच्या भागामध्ये
किती लोकांच्या जवळच्या हॉटेलमध्ये आमरस थाळी मिळते, ती कशा पद्धतीने सर्व करतात, त्याला पदार्थ काय काय मिळतात, लिमिटेड अनलिमिटेड असते, अनलिमिटेड असेल तर थाळीतले त्या कुठल्या पदार्थ अनलिमिटेड देतात, म्हणजे आमरस थाळीमध्ये आमरस झाला, पुरी झाली, तर हे याच्यामध्ये कोणते पदार्थ तुम्हाला अनलिमिटेड मिळतात याविषयी थोडीफार माहिती तुमच्याकडून मिळाली तर खूप बरं होईल, कारण मी आमरस थाळी कधी खाली नाही किंवा इकडे कुठे बघितली नाही ह्या भागामध्ये, ऐकलंय ह्या थाळीविषयी नक्कीच, पण कधी मी टेस्ट केलं नाही किंवा ती थाळी बघितली पण नाही. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.